वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या वाहतुकीमुळे वणी तालुक्यातील 7 ते 8 गावांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी गेल्या 6 दिवसापासून ही वाहतूक बंद केली होती. वेकुलीची वाहतूक पूर्ववत व्हावी व या आंदोलनावर तोडगा निघावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचा हा तिढा सुटला आहे. वेकुलीच्या कोळसा वाहतुकीमुळे तालुक्यातील येनक, येनाडी, कोलगाव, शेवाळा, साखरा, शिवनी या गावातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ही नुकसान भरपाई मिळावी व या गावातील वाहतुकीचा रस्ता पूर्ववत करून द्यावा या मागणीला घेऊन मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकर यांनी 7 डिसेंबर पासून वेकुलीची वाहतूक बंद केली होती. ही वाहतूक पूर्ववत व्हावी व या समस्येवर तोडगा निघावा यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी संबंधित सर्व विभाग व शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित केली. या बैठकीला वणीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह वेकुलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक उपस्थित होते. हेक्टरी 25 क्विंटल या हिशोबाने हमीभावानुसार भरपाई देण्यात यावी अशी मागणी उंबरकर यांनी केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकर, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड क्षेत्रीय महाप्रबंधक आभा सिंग, प्रकल्प नियोजन अधिकारी राजू गिल, वनी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, वनीचे तहसीलदार, नायब तहसीलदार विवेक पांडे, कृषी अधिकारी माने आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र TV 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ.